नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। महाराष्ट्रात मराठ्यांना 10% रिझर्वेशन झालंय, तरी पण मनोज जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की ते आंदोलन वापस घेणार नाहीत। त्यांना मराठ्यांना कुणबी म्हणूनच ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा त्यांचा आग्रह आहे। त्यांची भीती ही आहे की सर्वोच्च न्यायालयाची जी 50% कॅप आहे, तिचं उल्लंघन जर झालं आणि उद्या सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिलेल्या रिझर्वेशन सारखंच रद्द केलं, तर मग आम्ही कोणाकडे पाहावं? फक्त आमचे राजकारणी आमच्या तोंडाला पानं तर पुसत नाही आहे, फॉर्मॅलिटी तर पुरं करत नाही आहे। असाच प्रकार राजस्थानमध्ये सारखा घडायचा, जेव्हा तिथे मीना आणि गुज्जर यांच्यामध्ये रिझर्वेशनला घेऊन भांडणं होती, तेव्हा अशोक गेहलोत असो, वसुंधरा राजे असो, यांच्या प्रत्येक सरकारांनी त्यांना रिझर्वेशन दिलं। विधानसभेत पास झालेलं बिल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं आणि त्यानंतर सरकार सारखं म्हणायचे, आम्ही तर तुमच्या मनाप्रमाणे रिझर्वेशन दिलं, आता सर्वोच्च न्यायालय ऐकत नाही, आम्ही कसं काय करू? देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही असं रिझर्वेशन देतो जे टिकणार आहे। तिकडे एकनाथ शिंदे म्हणतात की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, मी मराठा आहे, मला त्यांची वेदना कळतात। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी मराठा आहे, मला माहित आहे माझ्या कम्युनिटीचा काय त्रास आहे। ते पण स्वतःला शेतकरी म्हणतात। तिकडे अजित पवार सारखं म्हणतात की मी पहिल्यापासून म्हणत होतो की तुम्हाला टिकणार रिझर्वेशन देऊ। देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी प्रॉमिस केलं होतं की मी ओबीसींना पण न्याय देईल आणि तुम्हाला टिकणारं रिझर्वेशन देईल। आता हे टिकणारं रिझर्वेशन किती टिकेल हे सांगता येत नाही, परंतु एक गोष्ट जरूर झाली आणि त्यासाठी आपण धन्यवाद द्यायला हवा या सरकारला, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादाच्या सरकारला, कारण त्यांच्या या सुकरे कमिटीच्या रिपोर्टनी एक नग्न सत्य समोर आणलं। सुकरे कमिटीची रिपोर्ट जेव्हा 1 करोड काही लाख परिवारांचं जेव्हा त्यांनी सर्वे केला आणि त्यात त्यांना पाहिलं की 25% म्हणजे मराठा महाराष्ट्रात आहे, त्यातला जवळजवळ 90% गरीब आहे। त्यात एक कारणं दिली, त्यात ते म्हणतात शेतकऱ्यांची सारखी इन्कम मध्ये होणारा लॉस, म्हणजे शेतकऱ्याचं जे इन्कम आहे ते लगातार कमी होत चाललंय। शेतीच्या वाटण्यामुळे छोट्या छोट्या स्मॉल लँड होल्डिंग झाल्या, अशिक्षित आहेत, त्यामुळं मेन स्ट्रीम मध्ये मराठा नाही असं त्यांचं म्हणणं आहे। 25% मराठा, आणि त्याचं जर सर्वे असा म्हणत असेल की त्यांची प्रत्येक वर्षाची कमाई कमी होत चाललेली आहे, हेच सत्य प्रत्येक राज्यातल्या शेतकऱ्यांचं आहे। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, काही उदाहरणं सोडले की कोणी शेतीत 5 लाख कमावले, कोणी हे लावलं 3 लाख कमावले, पर ओव्हरऑल जर पाहिलं तर शुक्रे कमिटीच्या रिपोर्ट ने ते तथ्य समोर आणलं की सारखी शेतीची कमाई कमी होत चाललेली आहे आणि म्हणूनच शेतकरी आंदोलित होतो, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करतो। 94% ज्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत त्यातल्या 94% मराठा समाजाचे आहेत असं शुक्रे कमिटी म्हणतं आणि तो विधानसभेत ऍक्सेप्ट झालेला रिपोर्ट आहे। त्यामुळं हा रिपोर्ट जेव्हा आपण वाचतो तेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जे मोठमोठे घोषणा करतात किंवा ज्या मोठमोठे ॲडव्हर्टाइजमेंट देतात, जाहिराती देतात आणि सांगतात की हे मोदीची गॅरंटी आहे, शेतकऱ्यांची इन्कम डबल झालेली आहे, 2022 शेतकऱ्यांची कमाई मी डबल करून देतो असं सांगितलं होतं ती झालेली आहे, 6,000 रुपये मी देतो शेतकऱ्यांना वर्षाला, नीम कोटेड युरिया देतो, सॉइल कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, सगळ्या मंड्या डिजिटल झालेल्या आहेत, ह्या ज्या वल्गना ते करतात ते जर सगळं झालं असतं या देशात
तर मग सुकरे कमिटीने हे रिपोर्ट दिला नसता की शेतकऱ्याची कमाई सारखी कमी होत चाललेली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या भाजपा एनडीए सरकारनच दिल्लीतले नेता किती खोटे बोलतात आणि कसे आकड्यांशी खेळतात हे लोकांच्या समोर आणलं. या देशाचे पंतप्रधान जे गोष्टी करतात त्यात महाराष्ट्र नाही, किंवा महाराष्ट्र असेल तर मराठी कम्युनिटी नाही, मराठा कम्युनिटी नाही. म्हणूनच त्या सगळ्या जी मोठी यादी आहे शेतकऱ्यांसाठी करणारी, ती यादी इथे काम करताना दिसत नाही. जर त्या सगळ्या गोष्टी इथे असत्या तर मग शेतकऱ्याची कमाई सारखी कमी होत चाललेली आहे असं शुक्रे कमिटीने म्हटलं नसतं. यात ती शुक्रे कमिटी चे फाइंडिंग बोगस आहेत, या दिल्लीश्वर जे बोलतात ते बोगस बोलतात. दोन्ही गोष्टी सत्य असू शकत नाही, एक सत्य तर एक असत्य असेल. आणि शेतकऱ्यांची जी स्थिती आहे महाराष्ट्रात वाढणाऱ्या आत्महत्या ह्या सारख्या या गोष्टीला रेखांकित करतात की शुक्रे रिपोर्ट मध्ये जे लिहिलंय तेच सत्य आहे. आणि ते जर सत्य असेल तर मग आमचे पंतप्रधान खोटं बोलतायत एवढं मात्र नक्की. त्यामुळे धन्यवाद द्यावा पूर्ण महाराष्ट्राने एकनाथ शिंदेच्या सरकारला की त्यांनी शुक्रे कमिटी अपॉइंट केली. हायकोर्टचे रिटायर्ड जज शुक्रे साहेब यांनी न्याय केला, वस्तुस्थिती जी आहे शेतकऱ्यांची ती समोर आणली आणि ही जी आंदोलन होत आहेत पंजाबचे शेतकरी हरियाणाच्या बॉर्डरवर, उत्तर प्रदेशचे शेतकरी योगीच्या जेलमध्ये, हरियाणाचे शेतकरी आंदोलित होऊ पाहतात, दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला वयोवृद्ध, आणि आज एका तरुण 21 वर्षाच्या शेतकऱ्याच्या मुलाला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. पाठीमागच्या बाजूला एवढी मोठी जखम आहे गोळीची, बंदुकीच्या. हरियाणा पोलीस म्हणतो आम्ही फायरिंग केली नाही तर मग गोळ्या कटणं आल्या. हरियाणाच्या पोलिसांनी आज आंदोलन कार्यांमध्ये घुसून ट्रॅक्टरांची तोडफोड केली, त्यांचे पेट्रोलचे पाईप तोडले, जे पेट्रोलचे फ्युअल पाईप असतात, मोटरसायकल्स आणि जीप्सची तोडफोड केली. ही आक्रमकता जर पोलिसांनी दाखवली आणि याचं जर उत्तर उद्या शेतकऱ्यांनी दिलं तर मग शेतकरी आतंकी घोषित होतो, शेतकरी पंजाबचा पेटून उठलेला आहे, हरियाणा उत्तर प्रदेशचा शेतकरी पेटून उठलेला आहे, आत्महत्या करून मेल्यापेक्षा, भुकेनं मेल्यापेक्षा मग पोलिसांच्या गोळ्या खाऊन मेलेलं काय वाईट, ही वस्तुस्थिती त्या बॉर्डरवर दिसते. त्यामुळे शेतकऱ्याच्या आंदोलनाला राजकारणी, पाकिस्तानी, खलिस्तानी म्हणणाऱ्या लोकांनी आपला इतिहास मागे वळून आपल्या परिवाराचा पाहावा. आणि ही वस्तुस्थिती आहे की जेव्हा जेव्हा या भारत भूमीवर आक्रमण झालं सेंट्रल एशियावरनं, मग तुर्क असो, अफगाण असो, मुघल असो, ते सगळे गंगानगर ते कांगडा हा जे 620 किलोमीटरचा पट्टा आहे याच पट्ट्यातनं ते लोक घुसायचे भारतात. आणि त्यांचा पहिला सामना पंजाबचे शीख करायचे, रस्त्यावर लढायचे, मरायचे, मिटायचे. मराठ्यांचं एक पानिपत झालं, पंजाबी लोकांचे पिढ्यांनी पिढ्या पानिपत झेलतायत तो हा शेतकरी आहे. एक मुलगा शेतात तर एक मुलगा भारतच्या देशाच्या बॉर्डरवर असतो, सैन्यात असतो. हे ते परिवार आहेत. या परिवाराला शिव्या घालण्याच्या पहिले विचार करा. आपण महाराष्ट्रात नर्मदेच्या तिकडे सह्याद्रीच्या कुशीत बसलो होतो, जिथे आक्रांता
फार फार मुश्किलने यायची. कितीतरी आक्रमण फक्त पंजाब राजस्थान इथल्या लोकांनी झेलले आहेत. त्यामुळं त्या लोकांना चुकीचं म्हणू नका. महाराष्ट्रात मराठा रिझर्वेशनच्या नावाखाली झालेल्या सर्व्हेमध्ये जर शेतकऱ्याचं कमाई सारखी कमी होत आहे असं दिसतंय, मग बाकी राज्यात पण ती स्थिती आहे. त्यामुळं दिल्लीश्वर जे फोकनाड्या मारतात त्याच्यावर विश्वास न ठेवतात, वस्तुस्थिती काय ते पहा आणि मग आंदोलनकारी शेतकऱ्यांना शिव्या घाला. आज एवढंच, पुन्हा येतो काही उद्या विषयासोबत, पण त्या अगोदर त्या तरुण शेतकऱ्याला राष्ट्र महाराष्ट्रातर्फे श्रद्धांजली. आज अजून दोन फार मोठे हिरे या देशाने गमावले. एक फलियस नरीमन, फार थोर कायदेतज्ञ वकील, जिथे पूर्ण न्यायपालिका नतमस्तक व्हायची, त्यांचा आज स्वर्गवास झाला. आणि लहानपणापासून मोठं होईपर्यंत, तरुण वयात येऊपर्यंत, ज्या आवाजाच्या जादूनी रेडिओ समोरून प्रत्येक शुक्रवारी उठायचो नाही, तो अमीन सयानी आज आमच्यात नाही, ते पण स्वर्गवास झाला. या तिघांना राष्ट्र महाराष्ट्राकडनं श्रद्धांजली. त्या ईश्वराजवळ प्रार्थना करतो, तुमच्या सर्वांकडनं प्रार्थना करतो, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आज एवढंच, उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार, पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.